लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये चार मुली असून राज्यातून अबोली नरवणे अव्वल आली आहे या परीक्षेत एकूण एक हजार तीनशे चौसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शंभरच्या आत दोन मराठी विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे यात अठ्ठ्याहत्तराव्या क्रमांकावर पुण्याची अबोली नरवणे तर स्वप्नील टेंबे अभिजित शेवाळे अनिकेत पाटणकर संदीप घुगे नऊटक्के भाग्यश्री संग्राम संग्रामसिंग पाटील सुमित सुनील गरुड युपीएससी उत्तीर्ण झाले आणि राज्यातनं पहिली आलेली आबोली नरवणे सध्या आपल्यासोबत आपण तिच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात आबोली तुझं खूप खूप स्वागत झी चोवीस तास मध्ये आणि अभिनंदन तुझं या यशाबद्दल अबोली तुझी या यशानंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि या यशाचं श्रेय तू कोणाला देशील पहिली प्रतिक्रिया तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल मी खूप खुश आहे आणि मला माझी आता मला एक संधी मिळाली की मी जे <laughs> देश देशसेवा जे मला करायचं माझं स्वप्न होतं ते पूर्ण होईल याचा मला आनंद झालाय श्रेय मी माझ्या आई बाबांना देऊ इच्छिते माझी ताई तिची पूर्ण फॅमिली माझे सगळे मित्रमैत्रिणी मी जिथे कोचिंग घेतलं ज्ञान प्रबोधिनी आणि युनिक तिथे विवेक कुलकर्णी सर आणि तुकाराम जाधव हो सर तू आयसचा अभ्यास कसा केलास आणि कधीपासून तू तयारी सुरू केली होतीस दहावी बारावीपासून अभ्यास करणं मुळीच गरजेचं नाही आहे जर तुम्ही माझी एकूण माझ्या आई बाबांशी किंवा मित्रमंत्र्यांशी बोलला तर बोल तुम्हाला कळेल की मी दहावी बारावी आणि कॉलेजची दोन वर्ष इतकी मजा केली आहे मी खूप पुरुषोत्तम करंडक फिरोदिया करंडक ह्या ज्या पुण्यात स्पर्धा होतात त्याच्यात मी खूप सहभाग घ्यायचे हार्डली मी यू पी एस सीचा अभ्यास केला असं मला आठवतं आहे मी फक्त न्यूजपेपर वाचायचं आणि मला <Sýým> नाही वाटत की दहावी बारावीपासून परीक्षा तुम्ही अभ्यास केला तुम्ही परीक्षा पास व्हाला असं मला काही वाटत नाही आणि जसं मी बोलले तसं मी uh, हॉबीज मी खूप ॲक्टिव्हिटीज करायचे मी डान्स कथक डान्स मी एक दहा बारा वर्ष शमातेंकडे शिकले गुरु शमा, शिक शिक शमा भाटे सो so, मी ते तो कधी सोडला नाही मला परफॉर्मन्सच्या जेव्हा संधी मिळायच्या तेव्हा मी त्या जाऊन करायचे आणि मी जसं मागे एकदा म्हणले तसं की मी सचिन ते तेंडुलकरची खूप मोठी फॅन आहे सो मी यूज टू वॉच हिज मॅचेस जेव्हा मला बोर व्हायचं तेव्हा मी त्याच्या जुन्या शार्जाची इनिंग काढून बघायचंय त्याची पुस्तकं त्याचा आत्ताच ऑटोबायोग्राफी रिलीज झाली होती मी इतकी खुश झाले होते की मला जेव्हा अभ्यासातून बोर व्हायचं तेव्हा मी त्याचं पुस्तक वाचायचंय आता माझे सहा सात वेळा सा, वाचून झालं सो so, हॉबी so, मी मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलं हॉबीजनी आणि त्याचा मला नक्कीच उपयोग तू हे सगळं सांभाळून आणि तुझ्या सगळ्या छंदातन वेळ काढून हा अभ्यास केलास मात्र आय एस होण्यामागे नेमकं कारण काय किंवा तुझं नेमकं ध्येय काय आय एस बनण्यामागचं ध्येय जसं मी म्हणले तसं की असं काही लाल दिव्याची गाडी वगैरे असं माझं काही ध्येय नाही आहे कदा खरं तर काही राज्यामध्ये लाल दिव्याची गाडी मिळतही नाही सो असं काही ध्येय नाही आणि असं तुम्ही कोणी ठेवू नका माझं ध्येय एवढंच आहे की ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया तुमची तुमच्या देशातर्फ तुमची तुमच्या देशाकडे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती काहीतरी तुमची ड्युटी असते ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया आणि ती मला पूर्ण करायची होती आणि ती मला मी ठरवलं की ती सिविल आ, खुप -खुप, आ, आप पर प्रशा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू ती आपण पूर्ण करूयात म्हणून मी आय एसकडे वळायचं ठरवलं खरंय खूप खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहे तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अबोली नरोणे या आपल्यासोबत होती आणि तिने तिच्या यशाचं श्रेय आपल्याबरोबर शेअर केलं खूप खूप धन्यवाद अबोली तुझे सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे